या महत्त्वाच्या बातमीनंतर आपण जाणून घेऊयात प्राध्यापकांच्या संपाबद्दल. सिनियर कॉलेजच्या प्राध्यापकांच्या संपाचा 57वा दिवस आहे. काल दिल्लीत शरद पवार आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री पल्लम राजू यांच्यामध्ये बैठक पार पडली. यामध्ये संपावर तोडगा काढण्यासाठी चर्चा झाली. राज्य सरकारनं 500 कोटी रुपये लगेच दिले तर आम्ही 80% निधी देऊ असं आश्वासन पल्लम राजू यांनी दिलंय. या बैठकीनंतर पवार आणि राजू या दोघांनी प्राध्यापकांना आवाहन केलंय की त्यांनी परीक्षांवरचा बहिष्कार मागे घ्यावा, त्यामुळे आता लवकरच कोंडी फुटेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. दोन्हीमध्ये विश्वास दिला आहे की महाराष्ट्र की तरफ से मैं एचआरडी मिनिस्टर साहब को ये कह सकता हूँ कि ये 500 करोड़ की वजह से पूजन उन्होंने आज की है वो अप्रूव होने के बाद और वो पैसे अगले कोई हफ्ता दो हफ्ते में देने के बाद और भारत सरकार के पास वो आएंगे तो भारत सरकार अपनी अमाउंट उनको देने के लिए तैयार है. तो जो पेमेंट का जो सवाल है सिक्स पे कमीशन का एरियर का, मुझे विश्वास है कि वो अगले 4-6 हफ्ते में पूरी तरह से अमाउंट जो इलिजिबल कैंडिडेट है उनका मिल सकता है. सो ओवरऑल मेजर की जो टीचिंग कमीशन इनकी समस्या हल हो जाएगी. यानंतर जाणून घेऊयात पीएसआय सचिन सूर्यवंशी मारहाण प्रकरणी विधिमंडळाच्या समितीनं चौकशी सुरू केली आहे. निलंबित आमदार क्षितिज